एक विशेष बातमी पाहूया. समृद्धी महामार्गावर धोकादायक पद्धतीने ड्रायव्हिंगचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर स्टेअरिंगवर मोबाईल ठेवून व्हिडिओ पाहत असल्याचं दिसतंय. काय आहे प्रकार पाहूयात. समृद्धीवर ट्रॅव्हल चालकाचा धोकादायक ड्रायव्हिंग, बस ड्रायव्हरला व्हिडिओ पाहण्याचा शौक, मोबाईल प्रेमी ड्रायव्हर पाहून प्रवाशांना शौक. मुंबई नागपूर समृद्धी हायवेवर खासगी बस चालवणारा हा ड्रायव्हर पहा. बस 100 ते 120 किलोमीटर वेगानं धावतीये, त्याचवेळी ड्रायव्हर स्टेअरिंगवर मोबाईल ठेवून व्हिडिओ पाहतोय. हे कमी की काय, त्यानं हेडफोन सुद्धा कानाला लावलेत. वाऱ्याच्या वेगानं बस धावत असताना बस ड्रायव्हर खुशाल व्हिडिओ पाहण्यात गुंग झाला होता. समृद्धीवर अपघातांची संख्या वाढत असताना असा निष्काळजीपणा करणारे ड्रायव्हर कमी नसल्याचं समोर आलंय. शैलेश देशमुख नावाच्या प्रवाशानं ड्रायव्हरचा हा प्रताप व्हिडिओमध्ये चित्रित केलाय. कानामध्ये हेडफोन टाकून स्टेअरिंगच्या समोर मोबाईल ठेवून मोबाईलमध्ये पिक्चर पाहत होता आणि त्याचं पूर्ण लक्ष त्या पिक्चरमध्ये होतं आणि तो मध्येच वरती पाहायचा, मध्येच पिक्चर पाहायचा. याचा मी व्हिडिओ शूट केला. त्याच्यानंतर मी त्याला विचारलं की हे काय सुरू आहे, तर त्यांनी म्हटलं की हे आम्हाला अलाऊ आहे. कंपनीचे मॅनेजरसुद्धा माझ्यासोबत बसून आले, त्यांनासुद्धा ऑब्जेक्शन नाही. या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. अनेकांचे जीव जे धोक्यात घालतात त्यांच्यावर कारवाई ही करावीच लागेल. या व्हिडिओची गंभीर दखल घेतली जाईल. एकीकडे अशा प्रकारचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि दुसरीकडे जास्तीत जास्त जाणीव जागृती कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करावा लागेल. समृद्धी हायवे अगोदरच अपघात प्रवण झालाय, त्यात वाहन चालक निष्काळजीपणा करतायत. वाहन चालकांच्या या करामतींमुळे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाय. या ठिकाणी आपण जर बघितलं, या संगीतम नावाच्या ट्रॅव्हल्सवर आता ट्रॅव्हल चालकाच्या या बेजबाबदार चालकावर आता खरंच अमरावतीचा RTO बा कारवाई करणार का, याकडे संपूर्ण प्रवाशाचं लक्ष लागलेलं आहे. सूरज दाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.